तिला गेली घरी, रंगपंचमी संपलेली आहे, तेव्हा आता वणवा विझवा आणि उरलेला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आमच्या मध्ये सहभागी व्हा. लिंबावानी कांती तुझी बिटावानी वट, टमाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट, काळ जात मंडई तू मांडशील काय. हो चालेल ना. चालेल, ही अशी का मला सांगते चालेल ना? तुला नव्हतं म्हणत मी हे गाणं, तूच मला म्हणलंस ना कार्यक्रमामध्ये लक्ष दे म्हणून. तूच म्हणालीस की नाही कार्यक्रमात लक्ष दे? हो ना, पण तू माझं कौतुक केलंस ना. अजिबात कौतुक केलेलं नाही, मी कार्यक्रमाकडे वळतो आहे, या पुढच्या पुरस्काराबद्दल बोलतो आहे, फळं फुलं आणि भाजीपाला, कळलं? असं होय, कळलं कळलं. कसं आहे पाहायला गेलं तर फळं फुलं आणि भाजीपाला हे लवकर नाश पावणारं पीक, त्यामुळे यात धोका सुद्धा जास्तच, पण आपले काही शेतकरी बांधव हा धोका पत्करतात आणि यात सुद्धा नवलाई घडवतात. अशीच ब्राह्मणगाव झाई वोरीगाव पोस्ट बोर्डी तालुका तलासरी जिल्हा पालघर येथील कृषिभूषण यज्ञेश वसंत सावे यांनी घडवली आहे नवलाई. ते आहेत आपल्या फळ फुलशेती व भाजीपाला क्षेत्रात उल्लेखनीय कार्याच्या सन्मानाचे मानकरी. त्यांना मंचावर बोलवण्याआधी त्यांच्या शेतात त्यांनी कोणती नवलाई घडवली हे तुम्हाला पाहायचं असेलच, तर त्यासाठी पाहूया ही ध्वनिचित्रफीत. RCF सुफला प्रस्तुत 12वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2019. फळे फुलशेती आणि भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य. कोणत्याही नवीन बदलाचा स्वीकार जेव्हा सारासार विचारानंतर केला जातो तेव्हा नुकसान होण्याची शक्यता कमी असते. कृषी क्षेत्रात रुजू पाहणारी करार शेती फायदेशीर करणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या शेतकऱ्यातील एक आहेत पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील बोरीगावचे प्रयोगशील शेतकरी यज्ञेश वसंत सावे. पारंपरिक शेतीतून फायदा होत नाही हे जाणवल्यानंतर यज्ञेश सावे यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेतून माती आणि पाणी तपासणी करून घेतल्यानंतर करार शेतीसाठी सावेंनी भाजीपाला आणि फळझाडांची निवड केली. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी सावे संकरित जातीचं बियाणं वापरतात. फुलशेतीसाठी त्यांनी झेंडूची निवड केली. सेंद्रिय पद्धतीने फळबागांचं आणि भाजीपाल्याच्या शेतीचं व्यवस्थापन करत असल्यामुळे यज्ञेश सावेंच्या शेतमालाची गुणवत्ता वाढली आहे. गेल्या 20 वर्षांपासून सावे मत्स्यशेतीही करत आहेत. 250 एकर क्षेत्रावर होत असलेल्या यज्ञेश सावे यांच्या करारी शेतीमुळे त्या भागातील आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांच्या शेतात 200 हून अधिक आदिवासी स्त्री पुरुष काम करत असतात. कृषी विषयक कार्य करणाऱ्या अनेक संस्था संघटना समित्यांवर मानद सदस्य म्हणून सावे मोलाची कामगिरी पार पाडत असतात. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल यज्ञेश सावे यांना कृषिभूषण, शेतीनिष्ठ, प्रगतीशील शेतकरी, रत्नगौरव असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. फुलशेती आणि भाजीपाल्याच्या करार शेतीतून अधिक फायदा कसा मिळवता येईल याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या ब्राह्मणगाव झाई बोरगावच्या यज्ञेश सावे यांना फळे फुलशेती भाजीपाला घटक क्षेत्रासाठी असलेला RCF सुफला प्रस्तुत 12वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. RCF सुफला प्रस्तुत 12वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2019. हा पुरस्कार देण्यासाठी मी दूरदर्शनचे अपर महानिर्देशक श्री थॉमस सर, त्याचबरोबर श्री जितेंद्र भोळे सचिव विधानमंडळ सचिवालय आणि RCF तांत्रिक संचालक श्री सुधीर पांडरे यांना मंचावर आमंत्रित करते. त्याचबरोबर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृषिभूषण यज्ञेश वसंत सावे यांनाही मंचावर येण्याची विनंती करते. असे पुरस्कार तर मला बोलवतो 25 ते 30 मिळाले, पण आजचा जो पुरस्कार आणि त्याचा आनंद हा काही वेगळाच होता. शेती करताना मला आढळलं की जुन्या पद्धतीने शेती करण्यापेक्षा काहीतरी आधुनिकीकरण करायला पाहिजे, काहीतरी नवल्य त्यामध्ये टाकायला पाहिजे, आणि ह्या उद्देशाने मी भरपूर फिरलो. कृषी विद्यापीठ कोसबाळ तिकडून पण काही ज्ञान घेतलं आणि मग शेती करण्यास सुरुवात केली. सर्वांचा तुमचा आभारी आहे की आज मला तुम्ही हा गौरव केलेला आहे, त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद.